तर अंजली दमान या दादा आणि भुजबळांवरच टीका करत असतात असं प्रशांत पाटील यांनी म्हटलंय. अजितदादा गटाचे प्रशांत पाटील यांनी दमान यांवर टीका केली. दमान यांनी कुणाची सुपारी घेतली आहे त्याचा बोलिवता धरी कोण अशी प्रतिक्रिया जी आहे ती प्रशांत पाटील यांनी दिली. काय सांगणार, अंजली दमानिया यांनी एक ट्विट केलेलं आहे आणि त्यावर तुम्हाला ज्या गाड्या देण्यात येणार आहे तुमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना त्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे. नाही मला एक नाही कळत की अंजली दमानिया वारंवार आमच्या राष्ट्रवादी पक्षावर, अजितदादांवर, त्याच्यानंतर भुजबळ साहेबांवर असे टीका करत असतात. आता विषय राहिला गाड्यांचा, गाड्या पक्ष वाढवण्याकरता घेतल्या आहेत त्या पूर्ण नियमानुसार घेतलेल्या आणि काही लपून छपून घेतलेल्या थोडी आहे की किंवा चुपचाप जाऊन आम्ही गाडी अहो गाड्या घ्यायचं दादांनी मीडियासमोर सांगितलं, प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं, दादांनी आपल्या भाषणात सांगितलं, तर आम्ही लपून छपून गाड्या घेण्याचा काही विषयच नाही आहे. मला हे कळत नाही की ह्या अंजली दमाने यांनी नेमकी कोणाची सुपारी घेतलेली आहे. म्हणजे यांचा जो बोलविता धनी कोण आहे, म्हणजे हे का बरं वारंवार अजितदादा करत राहतात, कोणाची तरी सुपारी घेतल्याशिवाय हे काही होऊ शकत नाही. मला एक सांगा, मातोश्री एकचं मातोश्री दोन झालं पण आतापर्यंत विचारलं का की तुम्ही मातोश्री एकचं मातोश्री दोन कसं केलं, त्याचं सोर्स विचारला का? नाही, ते नाही विचारलं. जबरदस्ती गाड्या कुठून गेलना, ईडीची चौकशी करा, अहो ईडीची सीबीआयची तर तुमची चौकशी व्हायला पाहिजे. कॅमेरामॅन सचिन सॅमचं, गजानन माटे, टीव्ही 9 मराठी, नागपूर.